आता उपवासाचे दिवस सुरू झाले. उपवास ही एक अंधश्रद्धा आहे. अशा खूप अंधश्रद्धा आहेत, पण काही अंधश्रद्धाबद्दल लोक बोलत नाहीत. उपवास ही सुद्धा अशीच अंधश्रद्धा आहे. अत्यंत हानिकारक असलेल्या या अंधश्रद्धेबद्दल दैनिक पुढारीने आवाज उठवला आहे. त्याबद्दल आधी दैनिक पुढारीचं आपण अभिनंदन करूया, आभार मानूया. उपवासाचं समर्थन करणारी काही मंडळी आहेत. काही जण म्हणत आहेत त्यामुळे आहारात बदल होतो, काही जण म्हणत आहेत की त्यामुळं आपल्या शरीराला विश्रांती मिळते, आतड्यांना पचनक्रियेला विश्रांती मिळते. अर्थात ह्या सर्व गोष्टी खऱ्या नाहीत. आहारात जड पदार्थ खाऊन जो बदल केला जातो तो प्रत्यक्षात हानिकारक असतो. आतड्याला विश्रांती देऊ इच्छिणारे तर कमालच करतायत. ते कधी हृदयाला विश्रांती द्यावं, मेंदूला विश्रांती देऊया असं म्हणतायत काय? विश्रांती देण्यापूर्वी पचनक्रियेची थोडी माहिती घेऊया. आपण तोंडात अन्न घेतो तेव्हा तिथं लाळ पाझरते आणि चावल्यानंतर बारीक केल्यावर तो भुगा आपण जठरामध्ये ढकलतो. जठरामध्ये जाठररस मिसळला जातो, त्यातून पुढं पित्तरस, स्वादुपिंडातून स्वादुरस हे मिसळले जातात आणि मग अन्नपचन म्हणजे इथं बऱ्याचशा अन्नाचा भाग पसवला जातो, म्हणजे पाण्यात विरघळला जातो. पुढं शोषणेंद्रिये ते शोषून घेतात. शोषणेंद्रिये शोषून घेतल्यानंतरही हा अन्नाचा भाग जो न पचलेला आहे, शोषून घेता येत नाही, तो पुढं ढकलला जातो आणि तो मोठ्या आतड्यामध्ये त्यातलं पाणी शोषून घेतलं जातं. पाणी शोषून घेतल्यानंतर राहिलेला भाग हा अनावश्यक नको असला भाग आपण शौचावाटे बाहेर टाकत असतो. रोज आपण वेळेवर जेवत असलो तर शरीरामध्ये श्रवणारे वेगवेगळे श्राव त्या प्रमाणे त्या अन्नामध्ये मिसळले जातात. शरीरातल्या पेशी फार प्रामाणिक असतात, त्या वेळेवर काम करतात. समजा सकाळी 10 वाजता आपण जेवतो आहोत तर इथं त्यांनी स्वादुरस असू दे, पित्तरस असू दे, जाठरस असू दे किंवा तोंडातली लाळ असू दे तयार करून ठेवली असेल आणि ती पुढं त्यावेळीच या अन्ननलिकेमध्ये सोडली जाते. अन्ननलिकेमध्ये अन्न असेल तर त्यात मिसळून त्याचा उपयोग होतो आहे, नसेल तर ती सोडली जाणार आणि मग रक्तात शोषून घेतली जाणार. रक्तामध्ये ज्यावेळी ती शोषून घेईल त्यावेळी ते रक्त मेंदूपर्यंत पोहोचेल आणि मेंदूमध्ये आपल्याला मग लक्षात येईल की आता इथं पोचल्यानंतर तिथं पित्त झालेलं आहे. म्हणून बऱ्याच लोकांना उपवासामुळे पित्त होतो, आता एक भाग झाला. अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टी या शरीरामध्ये आपल्या घडत असतात की ज्या हानिकारक असतात. उपवासाचे दुष्परिणाम काय होत आहेत ते संशोधन करून आपल्यासमोर दैनिक पुढारीनं मांडलेलेच आहेत. हे पहा, हार्मोन्सवर विपरीत परिणाम होतो. मधुमेह, संधिवात, रक्तदाबाची समस्या निर्माण होते. प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होतो. उपवास काळात पोषण आहाराकडे दुर्लक्ष केलं जातं. हार्मोन्सवर विपरीत परिणाम झाल्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी होऊ शकतात. मधुमेह, संधिवात, रक्तदाब ह्या समस्या जे यांचं मूळसुद्धा अनेक वेळा आपल्याला ह्या उपवासामध्ये असल्याचं दिसून येतं. आणि दैनिक पुढारी तर म्हणतो आहे की 60% महिला अशा आहेत की ज्या उपवास केल्यामुळे त्यांच्या शरीरावर हे परिणाम होत आहेत. उपवास करणाऱ्या 60% महिलांना रक्तक्षय होतो आहे आणि म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये हे रक्ताची मात्रा, लोह या कमतरता आढळतात. डिटेलमध्येच वाचलं की लक्षात येईल. पण यामुळं आपण उपवासी अंधश्रद्धा आहे ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवूया आणि उपवास करणाऱ्यांनासुद्धा सांगूया, बाबांनो ही गोष्ट विज्ञानाला मान्य नाही. समर्थन करणाऱ्यांनाही सांगूया या तऱ्हेचं तुम्ही समर्थन करू नका. खरं म्हणजे उपवास करणारे काही विश्रांतीसाठी करत नाहीत. त्यांना काहीतरी ह्या दैवी शक्तीकडं, देवाकडं, देवीकडं मागायचं असतं. असं काही उपवास करून देव काही देईल का? म्हणजे लहान मुलं जसं रडायला लागतं, हातपाय झाडायला लागतं, मी काही जेवणार नाही म्हणतं आणि मग आईवडील त्याची समजूत घालतात आणि त्याचं हट्ट पुरवतात, तसा काहीसा प्रकार देवाच्या बाबतीत आहे काय? देवाला वेळ आहे का तुम्ही काय खाताय आणि काय हागताय हे बघायला? आहारात बदलच करायचा असेल तर तो फळे खाऊन करा, म्हणजे ज्यामुळं शरीराला उपयोग होईल. पण ती पोटभर अर्धपोटी राहून उपवास करणं पूर्णपणे चूक आहे.
आपल्या पचनक्रियेचे काम साखर कारखान्यासारखे असते. एकाच वेळी कारखान्यामध्ये ऊस टाकला जातो, त्याचवेळी पुढं त्याचा रस पाहायला मिळतो आणि त्याचवेळी त्यापुढं साखर होऊन पोथी भरून बाहेर नेली जात असतात. ही सर्व क्रिया एकाच वेळी सुरू असते. संपूर्ण कारखाना बंद करूया, काम बंद करूया, साफसफाई करू आणि मग नवीन ऊस टाकू असं रोजच्या रोज घडू शकत नाही. तेव्हा पोट रिकामं ठेवणं चुकीचं आहे. पाणी शोषून घेतलं मागं अन्न नसेल तर त्यामुळं बद्धकोष्ठता होते, मूळ व्याधसुद्धा होऊ शकतो. पुन्हा एकदा दैनिक पुढारीच्या संपादकांचे आणि लेखकांचे आभार मानूया. धन्यवाद.